बहुजन संघटकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जातीय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या आपल्याला दिसत आहेत आणि बहुजन संघटकच्या माध्यमातून ही एक लेक्चर सिरीज या विषयाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली आहे. जातीच्या नियमांनी प्रस्थापितांची प्रस्थापित जातींची साम्राज्य देशात राज्यात निर्माण केलेली आहेत, ती टिकवली आहेत आणि अनुसूचित जाती जमातीचे याच्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला दिसते. आदर अनुसूचित जाती जमातींना या सगळ्या साम्राज्यांनी बऱ्यापैकी कार्यकर्त्यांना उद्ध्वस्त केलेलं आपल्याला दिसते. इतकंच नव्हे तर याच जातीच्या नियमांनी या घटनांच्या विरोधात जे काम करतायत संस्था संघटना काम करतायत, जातीच्या अहंकाराने ही लढाईसुद्धा पाहिजे ती टोकदार झालेली नाही असं आपल्याला दिसून येते. बऱ्याचशा जाती अत्याचाराच्या केसेसमध्ये आपण जर महाराष्ट्रातलं कन्व्हिक्शन बघितलं तर ते कन्व्हिक्शन आपल्याला 10% कमी मागील कित्येक वर्षापासून आपल्याला दिसतं आणि तेच कन्व्हिक्शन जेव्हा आपण भारतीय दंडविधान संहितेचं बघतो तेव्हा ते बऱ्यापैकी 40% वर आपल्याला ते कन्व्हिक्शन दिसते. पण जाती अत्याचाराच्या कायद्याच्या अंतर्गत शिक्षा होण्याचं प्रमाण फार कमी आहे असं आपल्याला ज्या मोठ्या केसेस आहेत, ज्या जघन्य केसेस आहेत त्याही केसेसमध्ये आपल्याला दिसून येते. उदाहरणादाखल आपण खैरलांजीचा जरी विचार केला तर खैरलांजीमध्ये सुद्धा शिक्षा ही भारतीय दंडविधान संहितेच्या अंतर्गत झालेली आहे, जाती हत्येच्या प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत नाही. म्हणजे 2006ची घटना, सेशन कोर्टाने 2008 निर्णय दिला, हायकोर्टाने 2010 निर्णय दिला, त्याला सुप्रीम कोर्टात घेऊन गेलो होतो आप, ती केस सुप्रीम कोर्टात गेली आणि भैयालाल भोतमांगे मरण पावले तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला नव्हता. तर ही परिस्थिती आत्ता आपल्याला नितीन आगेच्या केसमध्ये सुद्धा दिसत आहे. नितीन आगेचे वडील राजू आगे काही दिवसापूर्वी ते कलकत्तीत झाले तरीसुद्धा आपल्याला त्या केसमध्ये निवाडा न्याय मिळालेला आपल्याला दिसत नाही. म्हणून या ज्या जातीच्या अहंकारातून, जातीच्या गर्वातून ही जरी एक रिॲक्शन अशा सगळ्या मोठ्या घटनांवर आपल्याला दिसत असली तरी त्याचे पडसाद सातत्याने उमटत आलेले आहेत. मग ते शिक्षणाच्या स्तरावर आपल्याला दिसतात, ते दैनंदिन व्यवहाराच्या स्तरावर दिसतात. म्हणजे अशा बऱ्याच घटना आहेत जिथे अनुसूचित जाती जमातीचे शेतमजूर हे काम करायला गेलेत आणि कामाचा मोबदला नाही दिला असं सुद्धा आपल्याला दिसून येतं. म्हणजे आणि जर कुठल्या ठिकाणी जर त्याचा विरोध केला असेल तर त्याला बहिष्कृत करण्याचं सुद्धा काम बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतं. म्हणजे जघन्य स्वरूप होतं तेव्हा कुठे मग बऱ्याचदा रिॲक्शन आपल्याला समाजातून बघायला मिळते. पण अशा रोजच्या जगण्यामध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये जातीचं एक्सप्रेशन, जातीचं मॅनिफेस्टेशन हे प्रत्येक स्तरावर होतं. म्हणजे मग ते शिक्षणात सुद्धा होतं. उदाहरण म्हणून द्यायचं जर झालं तर आपल्याला पुण्यामध्ये 265 महानगरपालिकेच्या शाळा आहेत. या 265 महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पुणे शहरातले अनुसूचित जातीचं सहभागाचं प्रमाण, एनरॉलमेंटचं प्रमाण हे 65% आहे. आणि 65% एनरॉलमेंट असताना, अनुसूचित जातीचा 65% मुलामुलींचं एनरॉलमेंट असताना सुद्धा या 265 पैकी फक्त 4 शाळा 12वीपर्यंत आहेत. मग तुम्ही विचार करा की हे जे डिस्क्रिमिनेशन आहे, डिस्क्रिमिनेशन बाय डिझाईन आहे, याला आपण ॲड्रेस करत नाही. मग एखादी मोठी घटना झाली, पुण्यामध्ये 3-4 वर्षापूर्वी एक मोठी घटना झाली होती की विटाभट्टीमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराला विष्ठा चारण्यात आला. तो सोलापूर त्या साईडचा किंवा कुठला तरी होता आणि मग ते सगळ्या प्रकारानंतर त्याला इथून जावं लागलं. तो तिथे पुढे गेल्या कारणाने, परत गेल्या कारणाने ते केससुद्धा पुढे पोलीस लोक घेऊन गेलेले आपल्याला दिसत नाही. म्हणजे एकीकडे असे जेव्हा प्रकार होतात तेव्हा समाजाचा रिस्पॉन्स चांगला त्याला मिळतो, पण तो रिस्पॉन्स हा फार मर्यादित स्वरूपाचा असतो आणि मग
ॲक्सेस टू जस्टिस किंवा क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये पोलीस आहे, प्रॉसिक्युशन आहे, ज्युडिशियरी आहे, जेल आहे, या सगळ्या याच्यामध्ये जो हस्तक्षेप करायला पाहिजे तो हस्तक्षेप फक्त काहीतरी मग वकील लोक करतील या आशेने त्याला सोडून दिल्या जातं. पण हा कायदा जो आहे तो जातीय अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे आणि प्रतिबंधक स्तरावर काही नियमावली या कायद्याच्या अंतर्गत तयार केलेली आहे. आज खूप साऱ्या गोष्टी एकत्र चर्चा करण्याच्या ऐवजी आपण प्रतिबंधक स्तरावर कायदा आणि नियमावलीच्या अंतर्गत काय गोष्टी आहेत आणि व्यक्ती म्हणून, समाजातली घटक म्हणून किंवा या जातीय अत्याचाराचं हे जे ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन आहे, ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट म्हणून आपल्याला काय हस्तक्षेप करता येऊ शकतं त्याची आपण तेवढी मर्यादित स्वरूपाची आज आपण चर्चा करू, म्हणजे पुढच्या गोष्टी आपल्याला पुढच्या सिरीजमध्ये विचारात घेता येतील. तुम्हाला कदाचित कल्पना असेल 2006 जेव्हा खैरलांजीची घटना झाली तेव्हा बऱ्याच या प्रश्नावर काम करणारे जे ह्युमन राईट्सचे ॲक्टिव्हिस्ट आहेत अशा लोकांनी त्यावेळेसचे जे नोडल ऑफिसर होते त्या नोडल ऑफिसरवर दबाव आणून खैरलांजीच्या संदर्भातला एक रिपोर्ट प्रकाशित करायला सांगितला आणि तो प्रकाशित सुद्धा झाला. नंतर तो काढून घेतला गेला यशदाच्या साईटवर, ही बाब वेगळी, पण तो प्रकाशित करण्यात आला. काही दिवस यशदाच्या वेबसाईटवर तो रिपोर्ट होता. हा नोडल अधिकाऱ्यांचा रिपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट असतो कारण मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली जी हाय पॉवर कमिटी तयार केली जाते ती हाय पॉवर कमिटी याच अहवालाचा विचार करते. आता तुम्ही विचार करा 2006 महाराष्ट्रामध्ये कितीतरी एक घटना जाती अत्याचाराच्या झाल्यात. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देऊ शकेल, बरेच उदाहरण देता येईल. सोनाईचं प्रकरण, मेहतर समाजातल्या 3 युवकांना तुकडे तुकडे करून मारण्यात आलं होतं, त्यांच्या बॉडीज या बोरवेलमध्ये टाकण्यात आल्या होत्या. तुम्ही कुठेतरी बघितलं का की नोडल अधिकाऱ्यांनी या संदर्भात रिपोर्ट प्रकाशित केला? तर तसं झालेलं नाही. नितीन आगेचं प्रकरण बघा, त्या प्रकरणामध्ये सुद्धा नोडल अधिकाऱ्यांनी तो अहवाल प्रकाशित केलेला नाही, तिथे व्हिजिट केलेली नाही. किंवा असे जे अत्याचार प्रवण क्षेत्र आहेत अशा अत्याचार प्रवण क्षेत्रामध्ये विशेष अधिकारी नेमावा लागतो आणि महाराष्ट्रामध्ये जी जुनी एक रिपोर्ट सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत केंद्रीय स्तरावर उपलब्ध आहे त्या रिपोर्टच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये 27 जिल्हे हे अत्याचार प्रवण क्षेत्र म्हणून आहेत. मग जर महाराष्ट्रामध्ये 27 जिल्हे अत्याचार प्रवण क्षेत्र म्हणून असले तर 27 विशेष अधिकारी नेमायला गेले पाहिजे होते, पण तसे अधिकारी नेमण्यात आलेले नाहीत. म्हणजे मग आपण हस्तक्षेप करण्याच्या किती बऱ्याचशा संधी आपल्याला आहेत. म्हणजे आपण कार्यकर्ता म्हणून वावरताना, आपण समाजाचे घटक म्हणून वावरताना, म्हणजे आत्ता तर बऱ्याच अवकाशानंतर आत्ता नडीत नोडल अधिकारी महाराष्ट्रामध्ये नेमल्या गेलेल्या आहेत, पण नोडल अधिकाऱ्यांनी ही जी घटना झाली आहे तिथे अजून व्हिजिट केलेली नाही. ती त्याचं सत्य फॅक्ट फाइंडिंगसाठी एखादी कमिटी नेमावी ती सुद्धा केलेली नाही. आणि असा जर अहवाल मुख्यमंत्री चर्चेला घेत असतील तर तो अहवाल फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून याच्याकडे आपण कटाक्षाने बघितलं पाहिजे की नोडल अधिकारी आत्ता कोण आहेत आणि या नोडल अधिकाऱ्यांनी हे सत्यापन अहवाल फॅक्ट फाइंडिंग आत्तापर्यंत का प्रकाशित केलेला आहे. तर पहिलं काम आपण जर काय केलं पाहिजे, कारण बऱ्याचदा नोडल अधिकारी हे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्याच वर्गातून नेमणूक करण्यात आलेली असते, तर पहिलं काम आपण जर केलं पाहिजे की या संदर्भात नोडल अधिकारी कोण आहेत आणि त्यांना पत्र लिहिलं पाहिजे, त्यांना फोन केला पाहिजे, त्यांना ईमेल लिहिला पाहिजे की तुम्ही अक्षय भालेरावच्या केसमध्ये व्हिजिट का केली नाही, तुम्ही अक्षय भालेरावच्या केसमध्ये हा अहवाल सादर का केला नाही, तुम्ही अक्षय भालेरावच्या केसमध्ये एक जी समिती स्थापन करायला पाहिजे, तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा करायला पाहिजे, तिथल्या पोलीस अधीक्षकांना विचारणा केली पाहिजे, ती अजूनपर्यंत का केली नाही, असे 3 प्रश्न घेऊन, किमान हे 3 प्रश्न घेऊन, त्याचे अनेक उपप्रश्न तुम्हाला करता येतील, पण किमान हे 3 प्रश्न घेऊन नोडल अधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये विचारणा केली पाहिजे.
दुसरा जो एक महत्त्वाचा भाग आहे की या अहवालाची चर्चा मुख्यमंत्री जर करत असतील तर अशी हाय पॉवर कमिटी 25 सदस्यांची ही राज्याच्या स्तरावर नेमण्यात येते. मग तुम्ही आत्ता ज्यांचे जे मुख्यमंत्री आहेत तेच सामाजिक न्याय मंत्री सुद्धा आहेत, तर मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना विचारलं पाहिजे की तुमच्या समितीमध्ये हे 25 सदस्य कोण आहेत ते सांगा. तुम्ही ही 25 सदस्याची नेमणूक केलेली समिती तयार केलेली आहे का? आणि मुख्यमंत्री कार्यालयाला हे विचारलं पाहिजे की मागील 10 वर्षामध्ये अशा किती एक बैठका तुम्ही घेतल्यात. म्हणजे आपल्याला दिसेल की हे जर हा अहवाल आणि या समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जी बैठक घ्यायची आहे त्याच्यामध्ये गृहमंत्री असतात, त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीचे आमदार आणि खासदार असतात, तर मुख्यमंत्र्यांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे, सामाजिक न्यायमंत्र्यांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे की या संदर्भामध्ये समिती गठीत केली आहे का? समिती गठीत केली असेल तर या समितीची बैठक झाली आहे का? या समितीची बैठक झाली असेल तर या बैठकीला कुठले मुद्दे तुम्ही चर्चेला घेतलेले आहेत? जे अत्याचार प्रवण क्षेत्र आहेत त्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही भेट दिलेली आहे का? त्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या जिल्ह्यामध्ये असे विशेष अधिकारीची नेमणूक तिथे केली आहे का? तर जर आपल्याला माहीत आहे की या राज्यात कन्व्हिक्शन नाही आहे, जाती अत्याचाराच्या अंतर्गतलं कन्व्हिक्शन नाही आहे, तेच पोलीस तिथे काम करतायत आणि त्यांना IPC मध्ये कन्व्हिक्शन मिळत आहे, मग इथे का कन्व्हिक्शन मिळत नाही? तर काय पोलीस ए फायनल करतायत का? ए फायनल म्हणजे की आरोपी मिळालेले नाहीत. असं महाराष्ट्रामध्ये जर 6 स्पेशल कोर्ट असतील तर या किमान या स्पेशल कोर्टच्या अंतर्गत ज्या केसेस दाखल झालेल्या आहेत त्या केसेसमध्ये आपण बघितलं पाहिजे की किती ए फायनल झालेत, किती बी फायनल झालेत. म्हणजे बी फायनल म्हणजे की इव्हिडन्सेस मिळाले नाहीत चार्जशीट दाखल करण्याच्या अनुषंगाने, पुरावे मिळालेच नाहीत चार्जशीट दाखल करण्याच्या अनुषंगाने. असे किती प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये चार्जशीट झालेली नाही. आणि सी फायनल, पोलिसांनी सी फायनल केलेला आहे का की ती कंप्लेंटच इनकरेक्ट होती, चुकीची कंप्लेंट होती. असे प्रकरणाचा अभ्यास बार्टी सारख्या संस्थेने केला आहे का? बार्टी ही जी म्हणते की आम्ही या अनुसूचित जातीच्या कल्याणाच्या अनुषंगाने, विकासाच्या अनुषंगाने, शैक्षणिक प्रगतीच्या अनुषंगाने किंवा या समाजातल्या घटकांचा डेट्याच्या अनुषंगाने, काय प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने किंवा अनुसूचित जातीच्या स्पेशल कंपोनंट प्लॅनच्या तरतुदीच्या अनुषंगाने आम्ही काम करत असू, त्यांची घटना असं जर सांगत असेल तर बार्टीनी असे संशोधन केलेले आहेत का? आणि मग असे संशोधन केले असतील तर ते प्रकाशित केले आहेत का? हे असा प्रश्नाचा भडीमार आपल्याला या कायद्याच्या अंतर्गत जे जे अधिकारी, जे जे आमदार खासदार ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे त्या सगळ्यांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे. तुम्ही ज्या विधानसभेमध्ये आहात, विधानसभा क्षेत्रामध्ये वास्तव्य करतात, तुम्ही ज्या लोकसभेच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये वास्तव्य करतात आणि तिथे जर शेड्यूल कास्टचे आमदार असतील, प्रतिनिधी असतील किंवा खासदार असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही पत्र विचारलं पाहिजे की मुख्यमंत्र्याच्या हाय पॉवर कमिटीमध्ये तुम्ही सदस्य आहात का? कारण बऱ्याचदा आपल्याला माहीत होतं की अशा अत्याचाराच्या घटना झाल्या की काँग्रेसचे आमदार, राष्ट्रवादीचे आमदार खूप पुढका येतो, ते पीडितांच्या घरी जातात, पण त्यांना प्रतिनिधी म्हणून जे काम करायचं आहे, प्रतिनिधी म्हणून त्यांनी विचारणा करायला पाहिजे आहे, ती विचारणा यांनी केलेली आहे का? यांनी कधी मुख्यमंत्र्यांना विचारलं आहे का की हाय पॉवर कमिटीची बैठक झाली का, की हाय पॉवर कमिटी यांनी नेमल्या का? तर असे प्रश्न आपण आपल्या विधानसभा क्षेत्रातील आमदारांना, विधानसभा क्षेत्रातील किंवा लोकसभा क्षेत्रातील खासदारांना आपण विचारणा केली पाहिजे. दुसरा, नियमाच्याच अंतर्गत असं म्हटलं आहे की
जिथे असे अत्याचार झालेले आहेत त्या अत्याचार निश्चित किंवा अत्याचार होत, म्हणजे आता आपण जर आता बुंडारचं उदाहरण घेतलं, नांदेडचं अक्षय भालेरावचं उदाहरण घेतलं, तर त्या गावामध्ये सातत्याने जाती अत्याचार आहेत, या ना त्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जाती अत्याचार होतात, केसेससुद्धा त्या कन्व्हिक्शनकडे जात नाहीत, जे विटनेसेस आहेत साक्षीदार आहेत ते फितूर झालेले आपल्याला दिसतात, मोठ्या प्रमाणात दबाव असल्याकारणाने तिथे ती केस मागेसुद्धा घेतली जाते असं त्या बोंडारमध्येच आपल्याला दिसते. मग आपल्याला माहीत आहे की ते नांदेडचे खासदार किंवा नांदेडचं प्राबल्य मोठ्यापैकी अशोक चव्हाण या काँग्रेसच्या नेतृत्वांकडे आहे. आत्ता नांदेडमध्ये 2 दिवसापूर्वी गृहमंत्र्यांची सभा झाली. गृहमंत्र्यांकडे लॉ अँड ऑर्डर हा विषय त्यांचाच असतो, पण गृहमंत्र्यांनी साधं त्या घटनास्थळाला भेट दिलेली नाही आहे, जिथे गृहमंत्र्याची, देशाच्या गृहमंत्र्याची आणि राज्याच्या गृहमंत्र्याची दोघे जण उपस्थित आहेत, तिथून 10 मिनिटाच्या अंतरावर अक्षय भालेरावचं घर. मग अशा वेळेस आपण गृहमंत्र्यांना सुद्धा विचारणा केली पाहिजे की ज्याचे ते सुद्धा या समितीचे सदस्य असतात, की त्यांनी या घटनास्थळाला भेट दिली का. तुम्ही ट्विटरवर असाल तर गृहमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांचा ट्विटर हँडल तुम्हाला माहीत आहे, यांना विचारणा आपण केली पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे. या कायद्याच्या चौकटीत जी जी यंत्रणा राज्यांनी करायची आहे हे अत्याचार होऊ नयेत म्हणून, अत्याचार झाल्यानंतर त्याचा भाग वेगळा आहे, त्याची एक ट्रायल चालेल कोर्टामध्ये ते होईल, पण अत्याचार होऊ नयेत म्हणून जी यंत्रणा कायद्याच्या चौकटीमध्ये सरकारने स्थापन करायची आहे आपण त्याचीच आज चर्चा करणार आहोत. म्हणून आपण त्याच्यावरच जास्तीत जास्त प्रश्न आपण विचारात घेऊ, आणि त्या संदर्भातले काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कॉमेंट्स बॅकमध्ये लिहा, म्हणजे मग आपल्याला त्याच्यावर चर्चा करता येईल. की त्या तुम्ही जर अक्षय भालेरावच्या केसमधले जे जे आरोपी आहेत तिडके म्हणून जे आहेत तिथे, म्हणजे तिथले आमदारही खरं पाहता तिडकेच आहेत, ते बोंडारकर लिहितात, आणि त्यांना पाठिंबा देणारे म्हणजे काँग्रेसच्या आमदारांना पाठिंबा देणारे भाजपाचे खासदार आहेत हेमंत पाटील साहेब, त्यांचासुद्धा या घटनेच्या मध्ये चांगलाच एक पाठिंबा काँग्रेसच्या आमदारांना दिसतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ही विचारणा यांना आपल्या किमान ट्विटरवरून, आपण सगळे जर हा व्हिडिओ बघत असाल, हा व्हिडिओ प्रसारित करत असाल, तर हा एक प्रश्न रोज आपण या व्यवस्थेच्या अंतर्गत जे जे लोक आहेत त्या लोकांना आपण लिहिला पाहिजे. दुसरं असं की इथे जर सातत्याने अत्याचार होत असतील आणि त्या व्हिडिओमध्ये किंवा जे आरोपी आहेत त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट आपण बघितलेत, फेसबुक अकाउंट आपण बघितलेत, तर आपल्याला असं दिसेल की ते देशी कट्टासुद्धा घेऊन आहेत, बंदुकीसुद्धा घेऊन आहेत, म्हणजे खंजर तर आहेच आहे, तलवारी तर आहेच आहे, पण बंदुकासुद्धा घेऊन आहेत. मग कायदा असा काय म्हणतो, नियम काय असे म्हणतात की ज्या ठिकाणी असे शस्त्र बाळगले जात असतील आणि सातत्याने किंवा अत्याचार होत असतील, तर अशा बेकायदा शस्त्र उत्पादन करण्याच्या ज्या ज्या काही गोष्टी असतील किंवा ज्यांना ज्यांना लायसन्स देऊन शस्त्र दिले असतील ते सुद्धा त्यांचे लायसन्स खारिज केले पाहिजेत. मग तुम्हाला ही विचारणा करावी लागेल गृहमंत्र्यांना की अशा अत्याचार प्रवण क्षेत्रामध्ये, आणि जुना जर डाटा आपण सामाजिक न्याय मंत्रालयाचाच घेतला तर 27 जिल्हे आहेत जे अत्याचार प्रवण क्षेत्र आहेत. मग 27 जिल्ह्यांमध्ये आपल्याला RTY किंवा गृहमंत्र्याकडे RTI टाकावी लागेल किंवा DGP PCR कडे RTI टाकावी लागेल की या सगळ्या अत्याचार प्रवण क्षेत्रामध्ये किती लोकांना तुम्ही लायसन्स दिलेलं आहे, आणि ज्या लोकांना तुम्ही लायसन्स दिले असतील त्यांचे लायसन्स कॅन्सल करा. तर ही विचारणा सुद्धा आपल्याला त्या याला द्यावी लागेल. आणि अशा क्षेत्रामध्ये जे सर्वायवर आहेत किंवा पीडित आहेत, शस्त्र देतील नाही देतील हा नंतरचा भाग, पण आम्हाला शस्त्र द्या अशी मागणी सुद्धा केली पाहिजे. कारण जर वारंवार अशा जर घटना, म्हणजे बोंडार परत आपण बोंडार घेऊ की किंवा अहमदनगर जिल्ह्यामध्ये किंवा इंदापूर सारख्या तालुक्यामध्ये किंवा बारामती सारख्या तालुक्यांमध्ये जाती अत्याचाराचं प्रमाण जर जास्त असेल, तर एक त्या तालुक्यामध्ये किती लोकांना शस्त्र दिली आहेत, ती शस्त्र
त्यांचे लायसन्सेस खारिज करा, आणि असे जर जिथे पीडित व्यक्ती असतील तर ते लायसन्स द्या असं सुद्धा आपण त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे. दुसरं, या कायद्याच्या चौकटीमध्ये, या नियमाच्या चौकटीमध्ये आकस्मिक निधी योजना सुद्धा आहे, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये कंटिंजन्सी प्लॅन असं म्हटलं जातं. आणि कंटिंजन्सी प्लॅनच्या संदर्भामध्ये आजतागत महाराष्ट्रामध्ये एखादी बैठक जर सोडली तर बैठकाच झाल्या नाही आहेत. आकस्मिक निधीच्या अनुषंगाने या कायद्याच्या चौकटीच्या अंतर्गत बैठकाच झालेल्या नाही आहेत, तेव्हा ती सुद्धा विचारणा या कायद्याच्या चौकटीमध्ये नियम 3 अंतर्गत प्रतिबंधक उपाय म्हणून, बंधात्मक उपाय म्हणून ती सुद्धा विचारणा आपल्याला करावी लागेल. आणि आणखी असा हा कायदा म्हणतो उपाययोजना म्हणून, किंवा आत्ता बऱ्याचदा सगळ्या संविधानाचा जागर जिकडे तिकडे आपल्याला सोशल मीडियावर आणि बऱ्याचशा सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशनमध्ये दिसतं, पण संविधानाचा जागर हा फक्त अनुसूचित जाती जमातीच्याच रस्त्यामध्ये होताना दिसतो. जे संविधानाची राजरोजपणे पायमल्ली करतात अशा ठिकाणी मात्र, अशा गेटेड सोसायटीमध्ये मात्र संविधानाचा जागर होत नाही. पण या कायद्याच्या चौकटीमध्ये असं म्हटलं गेलं आहे की सामाजिक न्याय विभागाने असे कन्सल्टन्सी सेंटर्स, अवेअरनेस सेंटर्स किंवा अवेअरनेस सेंटर्स चालवावेत, ज्याला मराठीमध्ये आपण जाणीव जागृतीचे केंद्र चालवावेत. मग सामाजिक न्याय विभागामध्ये परत बरेचसे अधिकारी हे अनुसूचित जाती प्रवर्गातलेच येतात. मग आणखी अशा पुण्यामध्ये असलेल्या कमिशनरेटला किंवा मुंबईमध्ये असणाऱ्या प्रिन्सिपल सेक्रेटरींना हे विचारलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये असे जाणीव जागृतीचे किती केंद्र त्यांनी निर्माण केलेत, समाजामध्ये काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना, किती सामाजिक संस्थांना असे त्यांनी केंद्र निर्माण करण्यासाठीचे कामं दिलीत, या केंद्राच्या माध्यमातून किती बैठका झाल्यात, आणि खास करून किती प्रशिक्षणं यांच्या माध्यमातून घेतली गेलीत. मी प्रशिक्षक म्हणून यशदामध्ये किंवा बार्टीमध्ये किंवा TRTIमध्ये या कायद्याच्या अनुषंगाने बऱ्याचदा जातो, आणि DYSP साठी जर ट्रेनिंग लावली असेल तर एखादाच DYSP अपवादात्मक तिथे येतो, किंवा मग त्या DYSP जागेवर, म्हणजे या कायद्याच्या चौकटीमध्ये DYSP हा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे, तपास अधिकारी हा DYSP आहे, किंवा शहराच्या ठिकाणी ACP आहे. मग अशा इन्व्हेस्टिगेशनसाठी जेव्हा केव्हा प्रशिक्षणाचे कार्यक्रम यशदाच्या वतीनं लावण्यात येतात किंवा TRTIच्या वतीनं लावण्यात येतात, तर माझ्या तरी अनुभवामध्ये एखादा जर DYSP आपण सोडला तर DYSP कधीच अशा प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाला येत नाही, ही वस्तुस्थिती. तेव्हा पोलीस प्रशिक्षणाचे जे कार्यक्रम आहेत, पोलिसांचं स्वतःचं ट्रेनिंग अकॅडमी आहे, नाशिकला मोठ्या प्रमाणात आहे, लोणावळ्याला ट्रेनिंग त्यांचं होतं, नागपूरला त्यांना ट्रेनिंग होतं, फार रिक्रुटमेंट साठून किंवा होमगार्ड्सपासून जेव्हा जेव्हा ते या सगळ्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पोलिसांचा, प्रशासनाचा भाग म्हणून काम करतात, तर त्यांचे प्रशिक्षण केंद्र आहेत. मग आपण सामाजिक न्याय विभागाला आणि गृहमंत्र्यांना सुद्धा विचारणा केली पाहिजे की पोलिसांच्या प्रशिक्षणामध्ये सामाजिक न्यायाच्या संदर्भातले जे काही कायदे महाराष्ट्रामध्ये आहेत त्या सामाजिक न्यायाच्या कायद्याची किती प्रशिक्षण, किंवा या सामाजिक न्यायाच्या कायद्याच्या अंतर्गत जे काही लँडमार्क केसेस झाल्या असतील, महाराष्ट्रामध्ये तर मला तशा काही या केसेस आठवत नाही, कारण कितीतरी गंभीर प्रकरणं झालं, लक्ष्मणपूर भाटे असेल, भटाने टोला असेल, किंवा आंध्र प्रदेशमधलं सुंदरवचं प्रकरण असेल, तमिळनाडूमधले प्रकरणं असतील, किंवा UP-BR मधली प्रकरणं असतील, किंवा खैरलांजीचं महाराष्ट्र जरी आपण प्रकरणं बघितलं तरी ते प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत कन्व्हिक्शन नाही आहे, पण जर काही कन्व्हिक्शन असेल तर अशा किती कन्व्हिक्शनच्या केसेस या प्रशिक्षणामध्ये त्यांनी घेतले आहेत. एक तर पहिले प्रशिक्षण तयार केलं गेलं आहे का पोलिसांच्या स्वतःच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून, एक 4 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये अर्धा तास द्यायचा या कायद्यासाठी, तर खरंच ते सोयीस्कर आहे का? तर याचं सुद्धा सोशल ऑडिट झालं पाहिजे. म्हणजे सामाजिक न्यायाचे एखादी स्कीमचं तुम्ही सोशल ऑडिट करता आणि त्याच्यामध्ये करप्शन आहे म्हणून ती योजनाच तुम्ही बंद करून टाकता, किंवा अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये एखादा तिथला आमदारांनी करप्शन केलं म्हणून 2-2 वर्ष तुम्ही तिथे पैसा देत नाही,
असं जर तुम्ही करत असाल तर पोलिसांच्या अकॅडमीचं, पोलिसांच्या ट्रेनिंगचं किती तुम्ही सोशल ऑडिट केलं आहे हे सुद्धा प्रश्न आपण उपस्थित केले पाहिजे. या प्रश्नाची सुद्धा चर्चा आपण तिथे केली पाहिजे, कारण या सगळ्या प्रश्नातूनच ही जी अकाउंटेबिलिटी या कायद्याच्या अंतर्गत इथल्या प्रशासनाची, इथल्या सरकारची जी करण्यात आलेली आहे, ज्याची मान्यता आहे, त्या सगळ्या याच्यावर आपल्याला काम करता येईल आणि प्रतिबंधात्मक उपायाच्या अनुषंगाने त्याच्यावर थोडं एक पाऊल पुढे जाता येईल. अदरवाईज बऱ्याचदा जाती अत्याचाराची प्रकरणं झाली की समाज तिथे मदत करतो ते केलीच पाहिजे, पण त्याच्यामध्ये सातत्य टिकून असण्याच्या अनुषंगाने, कारण आपण जर भारतातली या सगळ्या ट्रायलची प्रकरणं बघितली तर पेंडन्सी खूप मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा पेंडन्सी मोठ्या प्रमाणात आहे. या कायद्याच्या चौकटीमध्ये अनन्य विशेष न्यायालय स्थापन झालं पाहिजे अशी तरतूद आहे. याच्यासाठी बजेटरी प्रोव्हिजनसुद्धा आहे. म्हणजे 2017-18 7.5 कोटी महाराष्ट्राचे आणि 7.5 कोटी केंद्राचे जरी इथे अनन्य विशेष न्यायालयासाठी आवंटित झाले होते, पण एक नवा पैसासुद्धा याच्यावर खर्च झालेला नाही. आस्थायागत महाराष्ट्रामध्ये अनन्य विशेष न्यायालय नाही. स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर नेमावा म्हणून राजू आगे एक एकदा नाही दोनदा तीनदा कंप्लेंट विनंती अर्ज मुख्यमंत्र्यांकडे दिले असतील. पृथ्वीराज चव्हाण होते तेव्हासुद्धा अर्ज दिलेत, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हासुद्धा अर्ज दिलेत, पण राजू आगेला विशेष सरकारी वकील भेटला नाही. न्याय मिळण्याचं तर खूप दूर, पण विशेष सरकारी वकीलसुद्धा त्यांना नितीन आगेच्या केसमध्ये भेटलेला नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. मग सेक्शन 15, 16, 14, 15 हे जर स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या अनुषंगाने जर तरतुदी असतील तर ती का झाली नाही हा प्रश्न सुद्धा तुम्ही तुमच्या आमदारांना, तुमच्या खासदारांना विचारला पाहिजे, कारण ते आमदार खासदार झाले आहेत म्हणजे आपलं मत आपण त्यांना दिलेलं आहे. कारण आपल्याकडे मोठा गैरसमज आहे की आपलं मत वाया जाऊ नये म्हणून आपण जो माणूस निवडून येतो आहे त्यांना आपलं मतदान देतो, मत देतो, पण आपलं इंडिपेंडन्स पॉलिटिक्स उभं राहावं त्याच्यासाठी मात्र आपण फार आग्रही नसतो. आणि अशा आणि ज्यांना आपण निवडून दिलं आहे म्हणून मग त्यांना आपण प्रश्न केला पाहिजे की या सगळ्या संदर्भात, म्हणजे लोकशाहीमध्ये फक्त तुम्हाला जे लोकसभे किंवा राज्यसभेवर टीव्हीवर जे काम करताना पार्लमेंट दिसते तेवढीच एक लोकशाही नाही, तर त्याच्या मागे बऱ्याचशा समित्यासुद्धा असतात आणि बऱ्याच विषयाच्या अनुषंगाने समित्या असतात. अनुसूचित जाती जमातीच्या कल्याणाच्या सुद्धा अनुषंगाने समिती असते, ती संसदेच्या पातळीवर सुद्धा असते आणि ती विधिमंडळाच्या पातळीवर सुद्धा असते. आणि त्या विधिमंडळाच्या समितीचा भाग हा जाती अत्याचाराच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सुद्धा असतो. आणि अशासाठी स्टॅट्युटरी कमिशन सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहेत की जसं अनुसूचित जाती जमातीचं कमिशन आपल्याकडे आहे. पण आदिवासींची इतकी मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये इंडिपेंडंट कमिशन नाही आहे, तर ती सुद्धा मागणी आदिवासी बांधवांनी केली पाहिजे. आपणही त्या मागणीला जोर धरला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये 10% जर आदिवासींची लोकसंख्या आहे तर शेड्यूल ट्राईबचं एक स्वतंत्र कमिशन इथे नेमण्यात यावं. आता ते महाराष्ट्रामध्ये वेगळं राष्ट्रीय स्तरावर दोन वेगवेगळे कमिशन आहेत, पण महाराष्ट्राच्या स्तरावर एकच कमिशन आहे. तर ते अनुसूचित जातीसाठी वेगळे कमिशन आणि अनुसूचित जमातीसाठी वेगळे कमिशन, हे सुद्धा मागणी आपण त्याच्यामध्ये केली पाहिजे. म्हणजे आज आपण सावधगिरीची आणि प्रतिबंधात्मक उपाय जे नियमावलीच्या 3 अंतर्गत आहे याची प्रामुख्याने चर्चा केली आणि कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या स्तरावर जसं मुख्यमंत्र्यांना 6 महिन्यातून एकदा बैठक घ्यावी लागतं, तसं जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा 3 महिन्यामध्ये एक बैठक जिल्हा दक्षता समितीची घ्यावी लागते. आता या जिल्हा दक्षता समितीमध्ये तुम्ही जर या प्रश्नावर काम करत असाल तर आणि तिथे जर सामाजिक क्षेत्रातून जर नेमणुका झाल्या नसतील तर तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत असाल या विषयावर जर तुमची आवड असेल तर तुम्ही सुद्धा निवेदन दिलं पाहिजे की आम्ही या या प्रश्नाच्या संदर्भात, ह्युमन राईट्सच्या संदर्भात काम करतो आणि आम्हाला जिल्हा दक्षता समितीमध्ये, खरं पाहता हे पालकमंत्री त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून नेमतात, पण तरीसुद्धा आपण ती संधी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले पाहिजे की जिल्हा दक्षता समितीमध्ये आम्ही जाती अत्याचाराच्या प्रश्नावर काम करत असताना आम्हाला तिथे काम करण्याची संधी द्यावी. आणि 3 महिन्यामध्ये जे बैठकी होतात, कारण माझा अनुभव असा आहे की या बैठकीमध्ये फक्त रिलीफच्या पलीकडे चर्चा होत नाही, काय मदत दिली आहे
त्यांना मदत मिळाली आहे का याच्या पलीकडे चर्चा होत नाही. काय चर्चा केली गेली पाहिजे याच्यामध्ये? तर जाती अत्याचाराच्या केसेसमध्ये जे पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत किंवा जे विशेष वकील म्हणून इथे याच्यात नेमल्या गेलेले आहेत ते बरोबर काम करतायत की नाही करतायत याची सुद्धा चर्चा त्या जिल्हा दक्षता समितीमध्ये होते. पण कोणाला मदत मिळाली नाही मिळाली त्याच्या पलीकडे आणि मेजर केसेसमध्ये जिल्हाधिकारीच या बैठकीला नसतो, रेसिडेन्शियल डिस्ट्रिक्ट कलेक्टर RDC या बैठकांमध्ये उपस्थित असतो असा माझा तरी अनुभव. या बऱ्याचदा आम्ही ज्या RTI मागवल्या त्या RTIच्या माध्यमातून आम्हाला जे डेटा आम्ही गोळा केला त्या डेटामध्ये आम्हाला असंच दिसून येतं की बऱ्याचदा जिल्हाधिकारी या बैठकीमध्ये नसतो. तेव्हा या सगळ्या प्रश्नाची जितक्या जास्त स्तरावर आपण चर्चा करू तितकं आपल्याला याच्यावर काम करता येईल, यांना अकाउंटेबल करता येईल. या लोकांना जास्तीत जास्त अकाउंटेबल करणं, त्यांना या प्रश्नाच्या संदर्भात जबाबदार ठरणं, जबाबदारी करणं हे आपलं काम असलं पाहिजे, जेणेकरून प्रतिबंधक याच्यावर शासकीय स्तरावर जी यंत्रणा आहे ती आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि विचारणंसुद्धा करता येईल. पुढच्या सत्रामध्ये आपण जे काही अनन्य विशेष न्यायालय आहेत आणि न्यायालयामध्ये जी परिस्थिती आहे, उदाहरणार्थ फक्त मी आज पुण्याच्या विशेष न्यायालयाची परिस्थिती एका वर्षाची तुमच्या पुढे मांडतो आणि मग मी थांबतो की 2014 हा कायदा बदलण्याच्या अनुषंगाने 2012 जे काही प्रयत्न झालेत किंवा 2009 खरं पाहता याच्यावर प्रयत्न झालेत की ज्या गॅप्स होत्या अंमलबजावणीतल्या त्याच्यामध्ये बदल व्हावेत. 14 ऑर्डिनन्स निघालं, 15 त्याच्यात कायद्यात बदल झाला, 16 याच्यात नियमावलीमध्ये सुद्धा बदल झाला आणि विशेष अनन्य विशेष न्यायालय किंवा विशेष सरकारी वकील याची आधीसुद्धा होती पण एक्सक्लुझिव्ह अनन्य विशेष वकील याच्यामध्ये तरतूद आहे आणि त्याच्यासाठी बजेटरी प्रोव्हिजनसुद्धा आहे. तर 2016 जर आपण विचारात घेतलं तर मी 2016 आकडेवारी फक्त तुमच्यापुढे मांडतो की पुण्यामध्ये विशेष न्यायालय आहे, ते काय एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट नाही, ते स्पेशल कोर्ट आहे. 2016 साधारणतः 55 केसेस या डिस्पोज झाल्या, बऱ्याचला तिथे ॲक्विटल आहे. 25 केसेस या अजूनही ट्रायलमध्ये आहेत. या 25 केसेसची अजून ट्रायल सुरुवात झालेली नाही कारण चार्जच फ्रेम झाला नाही. चार्ज फ्रेम झाल्याशिवाय ती ट्रायल होत नाही. पण 25 केसेसला 2016 प्रकरणं आहेत, त्याच्या आधीची खरं पाहतायत न्यायालयात 2016 आली. तर या 2016 10 आज 2023 सुरू आहे पण 10 अजूनही चार्ज फ्रेम केलेले नाहीत. म्हणून मग महाराष्ट्राच्या स्तरावर हे स्पेशल कोर्ट, हे एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट म्हणून जोपर्यंत काम करत नाहीत आणि मग या कोर्टाची काय स्थिती आहे हे आपण पुढच्या सत्रामध्ये बघू. धन्यवाद. जय गणेश.